जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. पाथर्डी तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र भगवान गडावरील भगवान बाबाच्या वस्तू संग्रहालयातील एक रायफल व तलवार तीन चोरट्यांनी गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारीला मध्यरात्रीच्या सुमारास समाधी मंदिराच्या गेटचे कुलूप तोडले, तसेच वस्तू संग्रहालयाच्या दरवाजाचा आत प्रवेश करून चोरून नेली आहे. सदर घटनेमुळे भाविक भक्तांमध्ये मोठी खळबळ उडाली असून भगवान गडाचे विश्वस्त जगन्नाथ बटुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. मात्र मराठवाड्याचे शक्तीपीठ असणाऱ्या भगवान गडाचे अन्य साधारण महत्व असल्यामुळे भाविकांचे श्रद्धास्थान असल्यामुळे या घटनेची चर्चा वाऱ्यासारखी पसरली आहे. या घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना मिळाले असून पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश प्रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश बाबर हे करत आहेत. ब्युरो रिपोर्ट शर्मिला जाधव, CNI महाराष्ट्र, पाथर्डी.